नमस्कार, आज आपण पदावली व पदावलीचे नियम हा घटक आज आपण तुमच्यापुढे मी घेऊन आलेलो आहे। आता पदावली नेमकं म्हणजे काय हे आपला बघायचं आहे आणि पदावलीचा अर्थ नेमका होतो काय हे एका छोट्याशा आपण उदाहरणावरून बघूया। या ठिकाणी बघा, मी इथे एक 15 संख्या घेतलेली आहे आणि ही 15 संख्या वेगवेगळ्या क्रियांच्या रूपामध्ये कशी व्यक्त केली जाते ते आपल्याला बघायचं आहे। म्हणजे बेरजेच्या रूपामध्ये कशी व्यक्त केली जाते, वजाबाकीच्या, गुणाकाराच्या, भागाकाराच्या रूपामध्ये। आता हे 12 आहे, 15 आहे, 15 ही संख्या या ठिकाणी आपल्याला 10 अधिक 5 या रूपामध्ये व्यक्त केली जाते। त्याचबरोबर 10 वजा 5 अशीही व्यक्त या ठिकाणी केली जाते। त्याचबरोबर जर आपण विचार केला तर 5 गुणिले 3 अशीही 15 ही संख्या व्यक्त केली जाते। आणि जर दुसरं जर आपण या ठिकाणी थोडासा विचार केला तर या ठिकाणी काय होणार आहे, 30 भागिले 2 म्हणजे एकच संख्या वेगवेगळ्या रूपामध्ये व्यक्त केली जाते। याचाच अर्थ असा होतो की दोन संख्या आणि त्यामध्ये जी एक प्राथमिक क्रिया येत असते, दोन संख्यांच्या मध्ये एक प्राथमिक क्रियेच्या मांडणीलाच आपण काय म्हणतो, पदावली असे म्हणत असतो। येते लक्षात? मग पदावली म्हणजे काय, पदावली म्हणजे काय तर संख्या आणि त्यांच्यामध्ये एक प्राथमिक क्रिया जी येते त्या क्रियेला, म्हणजे प्राथमिक क्रियेला, मग त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रियेच्या मांडणीला काय म्हणायचं, पदावली असे म्हणतात। मग आता आपण पदावलीचे जे नियम आहेत ते नियम या ठिकाणी टप्प्याटप्प्याने बघणार आहोत की पदावलीमध्ये बेरीज, वजाबाकी आली तर काय करायचं, गुणाकार भागाकार आलं तर काय करायचं, 3 क्रिया एकत्र आल्या तर नेमकं काय नियम आहेत, 4 क्रिया एकत्र आल्या तर काय आहेत आणि कंस जर आला त्या पदावलीमध्ये तर त्या ठिकाणी ती पदावली कशी सोडवायची आणि त्याचं उत्तर आपलं कसं काढायचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बघूया की बेरीज आणि वजाबाकी जर हे आलं, बेरीज आणि वजाबाकी ज्या पदावलीच्या उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी असेल ते उदाहरण कसं सोडवायचं बघा। आता या ठिकाणी किती क्रिया आहेत, बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया आहेत। पदावली करत असताना काय करायचं आहे, आपल्याला डावीकडून उजवीकडे जात असताना ज्या क्रमाने क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने आपल्याला या ठिकाणी क्रिया करायचं आहे। म्हणजे सुरुवातीला काय आलेली आहे, बेरीज आलेली आहे, बेरीजच करून घेऊया या ठिकाणी आपण, 20 आणि 20 40 वजा आहे तसं घ्या, 10 अधिकला अधिक आणि 10ला 10 नंतर या ठिकाणी दोनच क्रिया आहेत। परत काय, डावीकडून उजवीकडे जात असताना ज्या क्रमाने त्या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने या ठिकाणी आपला क्रिया घ्यायची आहे। म्हणजे 40 वजा 10 30 अधिक 10ला 10 आता या ठिकाणी एकच क्रिया आहे, आपण एकच क्रिया असल्यामुळे या ठिकाणी करून घ्या। म्हणजे किती येईल, या पदावलीचं जे उत्तर आहे या ठिकाणी 40 असेल। येते लक्षात? सेम परत तसंच या ठिकाणी बघा, बेरीज वजाबाकी, बेरीज बेरीज वजाबाकी दोनच क्रिया आहेत। मग या क्रिया करत असताना डावीकडून उजवीकडे जात असताना ज्या क्रमाने त्या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने क्रिया आपला करायचा आहे। म्हणजे सुरुवातीला काय, वजाबाकी आहे, वजाबाकी करून गेले 20 आणि 10 मधून गेले तर 10 राहिले, अधिक हे 20 ला 20 अधिकला अधिक 10 ला 10 वजाला वजा, परत दोनच क्रिया आहेत। परत डावीकडून उजवीकडे जात असताना ज्या क्रमाने त्या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। म्हणजे सुरुवातीला बेरीज करून घ्या, 30 अधिक 10 वजा 10 आलं लक्षात? परत या ठिकाणी दोनच क्रिया आहेत। परत ज्या क्रमाने त्या क्रिया आहेत डावीकडून उजवीकडे त्याच क्रमाने या ठिकाणी करायचं, डावीकडून उजवीकडे जाताना ज्या क्रमाने आहेत त्याच क्रमाने या ठिकाणी क्रिया आपल्याला करून घ्यायचं आहे। म्हणजे किती येईल या ठिकाणी, 30 येईल। येते लक्षात? म्हणजे बेरीज आणि वजाबाकी करत असताना दोनच जर क्रिया असतील तर काय करायचं, डावीकडून उजवीकडे जात असताना ज्या क्रमाने त्या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने या ठिकाणी क्रिया आपल्याला करायच्या आहेत। आता नंतर गुणाकार आणि भागाकार, गुणाकार आणि भागाकार या दोनच क्रिया जर पदावलीमध्ये पदावलीच्या उदाहरणामध्ये जर आल्या असतील तर कसं करायचं या ठिकाणी बघूया। बघा या ठिकाणी भागाकार आहे, गुणाकार आहे, दोनच क्रिया आहेत। इथे गुणाकार आहे, भागाकार आहे, इथे गुणाकार, भागाकार, गुणाकार, भागाकार दोनच क्रिया आहेत। ज्यावेळेस आपण बेरीज आणि वजाबाकी करत असताना दोनच क्रिया होत्या त्यावेळेस काय केलं होतं,
डावीकडून उजवीकडे जाताना ज्या क्रमाने त्या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने आपण क्रिया केलेल्या होत्या. यामध्ये सुद्धा जर गुणाकार आणि भागाकार जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, डावीकडून उजवीकडे जात असताना ज्या क्रमाने या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने आपण करून घेऊया. म्हणजे सुरुवातीला येतं या ठिकाणी कोणती आलेली आहे, भागाकार ही क्रिया आलेली आहे. मग भागाकार करून घ्या, 60 भागिले 6 किती होणार, या ठिकाणी 10 गुणिले 2 आहे, तसं गुणाकारला गुणाकार 2 ला 2 किती येणार या ठिकाणी, 10 2 20 म्हणजे या पदावलीचं उत्तर काय येणार या ठिकाणी, 20 हे येणार आहे. तसं या ठिकाणी बघा, डावीकडून उजवीकडे जात असताना ज्या क्रमाने त्या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने या ठिकाणी आपल्याला क्रिया करून घ्यायची आहे. म्हणजे सुरुवातीला कोणती आहे, गुणाकार आहे, गुणाकारच करून घेऊ आपण. 12 चौक 48 भागिले 8 ला 8 बरोबर आहे. आता इथे एकच क्रिया आहे भागाकाराची, भागाकार करून घ्या, 8 सम 48 येते लक्षात. इथं बघूया दोनच क्रिया आहेत, मग ही दोनच क्रिया गुणाकार आणि भागाकारच या दोनच क्रिया आहेत. मग या कशा करायच्या, डावीकडून उजवीकडे जात असताना ज्या क्रमाने ह्या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने आपल्याला क्रिया करायच्या आहेत. म्हणजे सुरुवातीला गुणाकार, भागीला भागीकडे घ्या, 18 ला 18 गुणिले 3 ला 3 भागिले 6 गुणिले 1 आहे तसं लिहून घ्यायचं. नंतर काय आहे, भागाकाराची क्रिया आहे आपला, ज्या क्रमाने आले त्याच क्रमाने आपलं या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे किती होणार, 2 गुणिले 3 भागिले 6 गुणिले 1 आता या ठिकाणी सुरुवातीला कोणती आहे, गुणाकार आहे, गुणाकार घ्या करून, 6 भागिले 6 गुणिले 1 आता या ठिकाणी कोणती आहे, भागाकार आहे, 1 गुणिले 1 बरोबर या ठिकाणी 1 येते लक्षात. म्हणजे गुणाकार आणि भागाकार या दोनच जर क्रिया असेल तर काय करायचं, डावीकडून उजवीकडे जात असताना ज्या क्रमाने त्या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने त्या क्रिया आपल्या या ठिकाणी करायच्या आहेत. म्हणजे आपलं पदावलीचं जे उदाहरण आहे ते या ठिकाणी आपलं बेरीज आणि वजाबाकीचे क्रिया आलेले आहेत त्याच क्रमाने करायचं आहे. गुणाकार आणि भागाकारामध्ये काय करायचं, ज्या क्रमाने गुणाकार आणि भागाकार आला आहे त्याच क्रमाने ती क्रिया करायचं. आता तीन क्रिया जर एकत्र असतील तर काय करायचं, यामध्ये वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे. मग अशा वेळेस काय करायचं, जर तीन क्रिया जर असतील तर या ठिकाणी भागाकार आणि गुणाकार जर असेल तर त्यापैकी एक अगोदर करून घ्यायचा. भागाकार आणि गुणाकार जर असेल तर ती क्रिया अगोदर करायची. म्हणजे भागाकार जर असेल तर भागाकार अगोदर करायचा, गुणाकार असेल तर गुणाकार अगोदर करायचा. मग या ठिकाणी काय, अगोदर गुणाकार आहे म्हणून गुणाकाराची क्रिया करून घ्यायची. मग आहे तसं लिहायचं, हे 15 ला 15 वजाला वजा गुणाकार काय होणार, 7 2 14 अधिकला अधिक आणि हे 10 ला 10 आहे तसं मांडून घ्यायचं. आता राहिल्या काय, दोनच क्रिया राहिल्या आणि आपला माहित आहे बेरीज आणि वजाबाकी ज्यावेळेस असेल तेव्हा ज्या क्रमाने ते असतील त्याच क्रमाने त्या क्रिया या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे अगोदर वजाबाकी करून घ्या, म्हणजे 1 अधिक 10 बरोबर या ठिकाणी किती येणार, 11. म्हणजे याचं किती येणार फायनल उत्तर, 11 येईल. म्हणजे आपलं ज्या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप करत चाललो त्यावेळेस आपलं निश्चित उत्तर चुकणार नाही. मग या ठिकाणी आता तीन क्रिया आहेत, म्हणजे बेरीज आहे, वजाबाकी आहे, भागाकार आहे. मग गुणाकार आणि भागाकार जर उदाहरणामध्ये असेल तर अगोदर काय करायचं, गुणाकार किंवा भागाकार करायचा. मग या ठिकाणी आपला अगोदर भागाकार करून घ्यायचा, म्हणजे आहे तसं बाकीच्या क्रिया घ्या खाली उतरून, बरोबर आहे. मग 16 भागिले 8 म्हणजे या ठिकाणी 2. आता दोनच क्रिया राहिल्या, बेरीज आणि वजाबाकी. आपल्याला माहिती आहे बेरीज आणि वजाबाकी कशी करायची, ज्या क्रमाने बेरीज आणि वजाबाकी आली आहे त्याच क्रमाने करायचं. म्हणजे अगोदर काय आहे, बेरीज आहे, बेरीज करून घ्या, काय होणार या ठिकाणी, 13 वजा 2 नंतर एकच क्रिया राहिलेली आहे या ठिकाणी, 11. अशा पद्धतीने आपला काय होईल, याचं उत्तर हे फायनल 11 या पदावलीचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता येईल. आता या ठिकाणी बघा, आपण गुणाकार पण आहे, वजाबाकी पण आणि भागाकार पण आहे. मग आता काय करायचं, आपण गुणाकार आणि भागाकारामध्ये काय पाहिलं आहे, क्रमाने जी क्रिया अगोदर आली असेल तीच क्रिया अगोदर करायचं. क्रमाने जी क्रिया असेल अगोदर तीच क्रिया करायचं गुणाकार आणि भागाकारामध्ये. मग या ठिकाणी कोणतं आहे अगोदर, अगोदर गुणाकार आहे, गुणाकार करून घ्या, 20 वजाला वजा 2 ला 2 भागिले 2. आता दोन क्रिया आहेत, यापैकी कोणती अगोदर करायची, भागाकाराची करायची. गुणाकार आणि भागाकार जर असेल तर अगोदर भागाकाराची क्रिया करायची. हे 20 ला 20 वजाला वजा 1 ला 1 या ठिकाणी किती होणार, 19 येते लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने तीन क्रिया जर एका क्रिया जर एकत्र आले तर आपण काय करायचं या ठिकाणी बघूया. या ठिकाणी उदाहरण बघा, आता पहिलं या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला, चारही क्रिया वजाबाकी आहे, बेरीज आहे, गुणाकार आणि भागाकार आहे. मग चारही क्रिया जर एकत्र असतील त्यावेळेस काय करायचं, अगोदर गुणाकार आणि भागाकाराची क्रिया करायचं. मग आता गुणाकाराची आणि भागाकाराची क्रिया करत असताना काय करायचं, ज्या क्रमाने गुणाकार आणि भागाकार आला आहे त्याच क्रमाने गुणाकार आणि भागाकार करायचा. म्हणजे या ठिकाणी काय, कोणता आला आहे या ठिकाणी, सुरुवातीला गुणाकार आला आहे, म्हणजे आहे तसं लिहून घ्या, हे 8 ला 8 घ्यायचं, वजाला वजा, हे 2 ला 2
अधिकला अधिक आणि या ठिकाणी गुणाकार आणि भागाकारामध्ये आपण काय म्हटलेलं आहे, ज्या क्रमाने गुणाकार आणि भागाकार आलाय त्याच क्रमाने या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे काय होईल, 1272/3 या ठिकाणी. आता तीन क्रिया राहिल्या आणि या तीन क्रियामध्ये भागाकार आहे, म्हणजे अगोदर काय करून घ्यायचा, भागाकार करून घ्यायचा. हे 8 वजा 2 अधिक भागाकार जर आपण या ठिकाणी केलो तर काय येईल, भागाकार 24 येईल. मग आता राहिल्या दोनच क्रिया, वजाबाकी आणि बेरीज. आपण बेरीज आणि वजाबाकीमध्ये काय केलं आहे, ज्या क्रमाने त्या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने त्या क्रिया आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे अगोदर वजाबाकी करा आणि मग या ठिकाणी बे. आता राहिली एकच क्रिया या ठिकाणी 30. ओके, समजलं? म्हणजे काय होईल, चार क्रिया जर आल्या तर चार क्रिया आल्यानंतर गुणाकार आणि भागाकार ज्या क्रमाने आलेला आहे त्याच क्रमाने करायचा. येते लक्षात? आता या ठिकाणी बघूया आपण. इथे सेम आहे, बेरीज आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आणि भागाकार आहे. गुणाकार आणि भागाकार आहे, मग काय करायचं, गुणाकार आणि भागाकार जर असेल तर गुणाकार आणि भागाकार ज्या क्रमाने आलेला आहे त्याच क्रमाने करायचा. याचा अर्थ या ठिकाणी गुणाकाराचा अगोदर आलेला आहे, गुणाकार करून घेऊया. हे 4 ला 4 अधिकला अधिक गुणाकार काय होणार, या ठिकाणी 20 वजा 15/3. आता तीन क्रिया आहेत, म्हणजे या ठिकाणी भागाकार आला आहे, म्हणजे भागाकार अगोदर करून घ्यायचा. म्हणजे 4 अधिक 20 वजा या ठिकाणी काय होणार, 5. ओके, मग आता या ठिकाणी दोनच क्रिया आहेत. दोन क्रिया जर असतील तर ज्या क्रमाने त्या क्रिया आलेल्या आहेत त्याच क्रमाने या ठिकाणी क्रिया करून घ्यायचं. म्हणजे काय होईल, हे 24 वजा 5 म्हणजेच या ठिकाणी 19. याचं फायनल उत्तर या पदावलीचं या ठिकाणी येतं. काय अडचण नाही. कंस जरा ज्यावेळेस येईल, कंसामधले ज्यावेळेस गणित असतील त्यावेळेस काय करायचं, अगोदर कंस सोडून घ्यायचा. मग कंस साधा कंस असेल, मयरूपी कंस असेल, कुठलाही का कंस असणार, पण अगोदर काय करायचं, कंसामध्ये कंसामधल्या क्रिया करून घ्यायचं. मग आता कंसामध्ये क्रिया किती क्रिया आहेत, बेरीज आहे, गुणाकार आहे आणि वजाबाकी आहे. बरोबर आहे, आपण बघितलेलं आहे जर तीन क्रिया असतील, बरोबर आहे, त्यापैकी जर गुणाकार आणि भागाकार जर असेल तर अगोदर काय करायचा, गुणाकार किंवा भागाकार करून घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी गुणाकार आहे, या कंसामध्ये काय करायचं, हे कंस सोडून घ्यायचा. 6 अधिक यांचा गुणाकार किती होतो, 36 वजा 6 आणि भागिले 6. आता राहिल्या किती, दोनच क्रिया, बेरीज आणि वजाबाकी. मग ज्या क्रमाने आहेत त्याच क्रमाने आपण करायचं. अगोदर काय करायची, बेरीज करा. म्हणजे या ठिकाणी 42 वजा 6 भागिले 6. आता या ठिकाणी वजाबाकी आहे, एकच क्रिया आहे, म्हणजे या ठिकाणी एकच क्रिया आहे, म्हणजे एकच क्रिया करून घ्यायची आपण. म्हणजे किती येणार या ठिकाणी, 36 36 भागिले 6. बरोबर याचं किती येणार आहे. पदावली सोडत असताना आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे, एक नियम आहे, कंचे भागू देव. कण म्हणजे काय, कंसाचे. चे म्हणजे वर्ग किंवा घन, किंवा त्याला गुणाकाराच्या रूपामध्ये सुद्धा मांडता येतं. भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या ज्या क्रमाने येत आहेत, अगोदर कंस असेल तर पूर्ण कंस सोडून घ्यायचा, चेचा वापर असेल तर त्याचा वर्ग किंवा घन, किंवा चेचा ची चेचा ची म्हणजे आपण गुणाकाराच्या रूपामध्ये ते मांडतो, ते असेल तर ते सोडवायचा. आणि ज्यावेळेस भागाकार आणि गुणाकार जर असेल तर ज्या क्रमाने भागाकार आणि गुणाकार आलेला आहे त्याच क्रमाने ती क्रिया करायची. बेरीज आणि वजाबाकी असेल, ज्या क्रमाने बेरीज आणि वजाबाकी आलेली आहे त्याच क्रमाने बेरीज आणि वजाबाकी या ठिकाणी आपला करायचं आहे. म्हणजे पदावली सोडत असताना कंचे भागू बेव या नियमाने आपला या ठिकाणी पदावली सोडता येते. पण ज्यावेळेस भागाकार आणि गुणाकार ज्यावेळेस करणार आहोत, किंवा भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी ज्यावेळेस करणार आहोत आपण, त्यावेळेस भागाकार आणि गुणाकार या दोन क्रियामध्ये जी क्रिया ज्या ठिकाणी ज्या क्रमाने ती क्रिया आलेली आहे त्या क्रमानेच आपला या ठिकाणी करायचा आहे. आता या ठिकाणी बघूया, याच्यावर आपण आधारित या ठिकाणी गणित आहे. 30 अधिक 60 अधिक 30 चे 20/25 वजा 70. आता या ठिकाणी काय, कंस आहे का, कंस नाही, म्हणजे याचा आपला प्रश्नच नाही. नंतर चे म्हणले, आता बघा चे, चेचा काय होते, चेचा ची चे असं जर ज्यावेळेस एखाद्या उदाहरणामध्ये असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, गुणाकार करतो. या ठिकाणी घ्या, हे 60 ला 60 अधिक 30 चेच्या ठिकाणी गुणाकार देऊया, 20/25 वजा 70. आता या ठिकाणी किती क्रिया आहेत, बेरीज आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे आणि वजाबाकी आहे. म्हणजे चारही क्रिया या ठिकाणी आहेत. मग ज्यावेळेस गुणाकार आणि भागाकार असेल त्यावेळेस काय, ज्या क्रमाने गुणाकार आणि भागाकार आलेला आहे त्याच क्रमाने या ठिकाणी क्रिया करायची. म्हणजे 60 ला 60 घ्या खाली उतरून, 1 ला 1 या दोन्हीचा गुणाकार करायचा. गुणाकार किती येतो, 600 भागिले या ठिकाणी 25 वजा 70. आता तीन क्रिया आहेत, तीन क्रिया जर असतील तर काय करायचं, जर गुणाकार आणि भागाकार जर या क्रियामध्ये असेल, या पदावलीमध्ये असेल, किंवा ज्या उदाहरणामध्ये असेल, त्यावेळेस भागाकार आणि गुणाकारापैकी ती क्रिया करायची. म्हणजे 60 ला 60 घ्या, 1 ला 1 किती होणार,
पंचवीस दुनी पन्नास, दहा पंचवीस चौक शंभर, चोवीस वजा सत्तर। आता या ठिकाणी दोनच क्रिया आहेत, बेरीज आणि वजाबाकी। मग बेरीज आणि वजाबाकी करत असताना ज्या क्रमाने ह्या क्रिया आल्या आहेत त्याच क्रमाने करायच्या, म्हणजे अगोदर बेरीज करायची। किती येईल बेरीज या ठिकाणी? चौऱ्याऐंशी वजा सत्तर, आणि यांची वजाबाकी जर केली या ठिकाणी चौदा। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी पदावलीचे उदाहरण आपला सोडवता येईल। म्हणून पदावलीचे उदाहरण सोडत असताना या ठिकाणी कंचे भाग बेव या नियमानुसार अगोदर कंस नियमाने आणि अशाच पद्धतीने पदावलीचे उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात। मी या ठिकाणीच थांबतो आणि धन्यवाद देतो।